हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? तर चला भाऊ बहिणींनो, माझ्या बऱ्याच अशा बहिणींना, बऱ्याच माझ्या बहिणींच्या अशा कमेंट होते की योगिताताई, जी तुझ्या म्हणजे योगिताताई किंवा योगिता किंवा योगी असं म्हणून, बऱ्याच माझ्या बहिणींचं असं म्हणणं होतं की तुझ्या जी साड्या ही असतील ते एक वेळेस दाखव व्हिडिओ मध्ये. तू झगलं का घालतेस, झगा का घालतेस, असं बी म्हणणं होतं बरं का आमच्या बहिणींचं. तर मला कसं म्हणजे असं जास्त साडेमध्ये होत नाही, काय आपलं कुठं जाणं येणं नसतं, घरीच असते भाऊ बहिणी, त्यामुळे मी जास्त गाऊनवरच असते. म्हणून आता आज शुक्रवार दिवस, आज काय स्वयंपाक नसतो, स्वयंपाक काय आज मी बनवत नसते, कारण की भेळ भजी वडापाव आठवड्यातनं एकदा खायला भेटतं. तुमचं दाजी आज आणणार आहे ते भेळ भजी वडापाव आठवड्यात एकदाच खायला भेटतं भाऊ बहिणी, तर मी जास्त कमी केलेलं आहे. मला बरेच असे भाऊ बहिणी म्हणत असतात की तू वडापाव ही जास्त जरा बाहेरचं खाव खात जाऊ नको, कारण की मला ती थोडंसं थायरॉइडचं असल्यामुळं त्रास होतो ना, त्यामुळं मग मी कमीच केलेलं आहे, नाही सहसा जास्त खात. मग आठ दिवसात ना एकदा बाजार असतो तर मग आणते तर तुमचं दाजी आठवड्यात ना एकदा खायला. गावाकडं कसं असतं भाऊ बहिणी, आठवड्याचा बाजार असतो तर मग भेळ भजी ओली भेळ असं खायला असतं, तर मग आज काही बाजार नाही. तर चला म्हणलं थोडंसं कपाट तरी आवारती कपड्याचं, जास्त काय आता लहान लेकरंही नसल्यामुळं काय एवढी ही नसते बरं का घरामध्ये, म्हणजे असं जिथली वस्तू जिथं ठेवली ना मी व्यवस्थित तिथं हाय अशीच असते, कारण की कसं घरात जर बारकी लेकरं असेल तर मग लय ही होतो, लेकरांचं काय काम काय असतं, राडा रपाटा काढायचं, लेकरांना काय कळत आहे का नाही. तर चला म्हणलं आज काढले कपड तर आमच्या बहिणींना साड्या दाखवायच्या माझ्या, की का होती तुमची विच्छा साड्या बघायची, तर मग म्हणलं की आता काढले कपड तर म्हणलं साड्या किती आहेत त्या माझ्याकडे, कसल्या कसल्या मॉडेलच्या आहेत तेही म्हणलं दाखवावं तुम्हाला. तर इकडे मी टाकलाय ढिगारा, तर जास्त प्रमाणामध्ये मी काय साड्यांची खरेदी करत नाही बरं का, मला मी साड्या घेत नाही जास्त. मला आता कुठं मी साड्यांची खरेदी करते माझ्यासाठी मी, तर हे सगळं ब्लाऊजच आहेत, हे ब्लाऊज आहेत ही मी शिवलेलं आहे तो स्वतः, कारण की बाहेरून ब्लाऊज नाही तर शिवून घेतलेलं, फक्त दोन बाहेरून ब्लाऊज शिवून घेतलं होतं. आईच्या लग्नाच्या टायमाला जी साड्या घेतल्या होत्या का नाही, त्या तिकडं असल्यामुळं मी आईची इथं असल्यामुळं मग मी गडबडीमध्ये सगळं विषय होता, तर ते दोन ब्लाऊज मी बाहेर शिवलं होतं, ती पण सगळं बिघडवून टाकलं. तर ती दोन ब्लाऊज हो का, ही आहेत, ही एक आहे आणि ही एक आहे. तर ह्याला मी, ह्या दोन्ही ब्लाऊजला आहे का नाही, मी घरी परत दुरुस्त केलेलं आहे माझ्या मशीनवरती, असंच पूर्ण असं शोल्डरमध्ये गळायचं. त्या ताईंना काही एवढं व्यवस्थित नव्हतं शिवलं, तर हो काहीला मी टिपा हे मारून एकदम व्यवस्थित केलेलं आहे, तर परत शोल्डरला परत मी ह्याची दुरुस्ती ती केली, त्यावेळेस आता बसते तर जरा व्यवस्थित. तर चला मग आता कसल्या कसल्या प्रकारची साड्या आहेत हे मी तुम्हाला दाखवते. जरा मोबाईल लावून ठेवते तिथं, खुर्ची घेतलेली आहे, खुर्चीवर ठेवते, त्या स्टँडचं एक लक्षातच राहत नाही भाऊ बहिणींनो, कारण की हातात धरून व्हिडिओ काढायची सवय लागली ना, असं गेल्यानंतर ना ती राहतच नाही लक्षात माझ्या स्टँडचं. चला तर आता व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मी, कुठनं सुरुवात करू तुम्हाला साड्या दाखवा. कलर जास्त मला काय आवडतच नाही पिवळा कलर, पण घालते आता मी, आवडतो मला, कारण की स्वामींचा आवडता कलर आहे म्हणल्यानंतर आपला पी आवडता कलर, तर आता आवडतो मला पण. तर ही माझी लग्नातली साडी आहे, ही माझ्या लग्नातली हळदीची साडी आहे, ही माझी हळदीची साडी आहे. या साडीला झालं चांगलं 5-6 वर्ष, तर ही साडी लग्नातली हळदीची. त्याच्यावरचं हे ब्लाऊज आता बसतच नाही, कारण की तेव्हा मी अशी वाढली जर होती, लय वाढली होती मी. माझं आताचं ब्लाऊज आणि माझं पहिलं ब्लाऊज आणि किती फरक आहे. तर मी ह्याला उसावलं त्या, तर ही बाहेरनं बघा, ही केवढसा ब्लाऊज दिसतो या, आणि हे केवढा ब्लाऊज दिसतोय, ही माझा आत्ताचा ब्लाऊज आहे
आणि माझा पहिला ब्लाउज आहे, तर भरपूर फरक आहे. लय वाढली होती हो. आता सगळं नुसतं सगळ्या तब्येतीची वाट लागली, वाट. हे आहे माझं लग्नातला शालू. वांगी कलर. आता अशा शालू सारख्याच तुम्हाला सांगते साड्या घालतात. आता अशा साड्या साहित्या पहिले ही म्हणजे लई वाटायचं मोलाचं, कारण की पहिल्यांदाच एवढी महाग साडी घेतलेली लग्नाची. तरी हे माझा लग्नाचा शालू. ब्लाउज आता काट पदराच्या किती आहेत आणि अशा किती आहेत. ही काट पदरच आहे, सेम कलर आहे ती पण जांभळा. ही संक्रांतीला साडी घेतली होती, तर ह्या संक्रांतीला 2 वर्ष ह्या साडीला होत्याला. मी गेल्या संक्रांतीला पण म्हणजे त्याच्या गेल्या संक्रांतीला मी आईच्या इकडे होती, त्यावेळेस मी ही आईच्या इकडे साडी घेतलेली, आईलाही घेतली होती आणि मलाही घेतली होती. मी ही साडी असली म्हणजे तिला वेगळी घेतली होती आणि मला ही अशी घेतली होती. मी पैठणी आईला पण पैठणीच घेतली होती. तर आता ह्या संक्रांतीला 2 वर्ष होतील. मी गेल्या वर्षी पण ह्याच्यावर संक्रांत केली होती ह्या साडीवर. साड्या कशा आहेत फक्त सांगा, तुम्हाला दाखवते मी सगळ्या एक 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 साडी. ही पण काटपदरच आहे, काटपदर काटपदर तुम्हाला दाखवते आधी. काटपदरच साडी आहे ही पण. काटपदरच वेगळं मॉडेल आहे, जरा नवीन आलेलं. काय साड्यांची नावं माहिती नसते ती, काय आहे ते काय नाही ते. जी आवडली ती घ्यायची. आपण हे तर साडी घेऊन फसली हो मी. ते साडी काटपदरच आहे ही पण. साडी भारी वाटते तशी बरं का, हे कशी वाटते सांगा बरं मला. चांगली वाटते का साडी? साडी तशी आहे चांगली बरं का हे, पण मला असं अशा साड्या फुगार साड्या मला नेसायलाच येत नाही त्यावर. ही साडी 1800 रुपयाची साडी आहे ही. 1800 रुपयाची, 1800 रुपये ह्याला घालवून बसली मी काय सांगायचंय. आणि त्याच्यावर हे ब्लाऊज नवीन फॅशन निघलेली, फुल बाहेरचा शिवलेला, म्हणजे फुल बाहेरचा म्हणजे इथपर्यंत बाहेरचा शिवलेला आहे. मी ब्लाऊज घेऊ मी शिवलेला आहे. आता बाहेर किती शिलाई झाली ह्याला. तर ही साडी मी घेतलेली होती कशाला, आमच्या म्हणजे माझ्या नंदच्या, माझी जी नंद आहे ना त्यांच्या जावच्या मुलाचं लग्न होतं, मला लग्नाला जायचं म्हणून मी ही साडी घेतली होती. पण विषय काय झाला, काहीतरी झालं होतं म्हणून मला लग्नाला नाही जायला भेटलं. काहीतरी मला अडचण का काहीतरी चालू होते त्यामुळं, आपलं लेडीज प्रॉब्लेम, त्यामुळं मग राहून गेलं. मग ही साडीची अजून घडी पण नाही मोडलेली. मी फक्त एक वेळेस आपले अशीच घालून बघितली होती आणि व्हिडिओ बनवला होता फक्त, बाकी काही नाही. तर ही एक साडी गुलाबी. गेलं ह्याला खडस आहे तर सगळं लय जड साडी पण. जड साड्याचा लेवायचा घेता
ही पण लय जुनी साडी आहे माझी, 5-6 वर्ष झाले ह्या पण साडीला. पण हाय असे एस टी मध्ये कशात तरी गुतली होती, तेव्हा ही फाटली थोडीशी. पण अशी मऊ सुताची साडी चांगल्या वाटते ते घालायला. राजस्थानी साडी असा कलर पाहिजे ते फ्रेश. कशी वाटते, भारी वाटते का नाही? फ्रेश कलर, फ्रेश राजस्थानी साडी. सगळ्या मॉडेलच्या साड्या, तरी पण मी एवढी साड्यांची खरेदी करत नाही. आईनं घेतलेले आहे आपलं धोंड पोळ्या खायला. कशा त्या दुकानात एवढ्या साड्याच नव्हत्या खास, पण झाला होता उशिरा आम्हाला, घ्यायची होती कपडे. तुमच्या दाजीला चांगली बसली बरं का, आईनं 2-2 हजार रुपये दिलं होतं. तर तुम्हाला सांगते त्यात मग बसवायची होती आपल्याला कपडे, तर घेतली. महाग आहे पण काय एवढी हे नाही, पण असू द्या. माझी आईनं घेतलेले आहे, चांगले आवडते मला. चांगल्या सुताची आहे, मऊ सुताची मस्त पैकी. कलरमध्ये एवढी हे नाही, पण असू दे. चला त्या दुकानात अशाच होत्या. ही साडी तर नवीनच आहे, ही साडी एकदाच घातली हिला. ह्या साडीला मी एकदाच वापरलं, एकदाच घातली. आणि राजूच्या गाडीवर बसल्यावर त्याच्या गाडीला नव्हतं चेन कवर नव्हतं. ती सगळी ह्याची किनार आहे ना, ते ह्याच्यामध्ये चेन कवर मध्ये ही झाली होती, फसली होती, तर फाटली किनारीला. चांगले आहे पण वापरायचे त्याला काय होते. ही साडीला तर 3500 रुपये दिलेत, चॉईस नाही एवढी. साडेतीन हजाराची ही साडी आहे, वाटते का 3500 रुपयाची साडी? लय महाग महाग साडी असते त्या बाया, दुकानात गेल्याशिवाय कळत नाही आपल्याला. आणि एवढी ही पण नसती, पण गडबडीत आहे का नाही काही समजत नाही, मग त्यामुळे गडबडीत ही होऊन जाते, तर पैसे जातात आपल्याकडून. काही समजत नाही काय करायचं. ही बी माझी जुनी साडी आहे, गुलाबी कलरची. सगळ्या साड्यांवरच ब्लाऊज शिवलेलं आहे, असं बी नाही की साड्यांचं ब्लाऊज नाही तर शिवलेलं. सगळ्या साड्यांचं साडी आणली की मी ब्लाऊज शिवत असते. तीन कलरची साडी अशा मऊ सुताच्या साड्या मला आवडते. ही बी मऊ सुताचीच आहे साडी. ही मपल्यासाठी घेतली होती मी, ही बी मऊ सुताचीच आहे. कलर बा कसा वाटत, असा कलर पाहिजे साडी नेसल्या एकच नंबर वाटत. ही तर लय मऊ साडी, लय मजी लय. आता असल्या सुताच्या बघणार आहे, परत घ्यायची म्हणले तर साडी मला. लय भारी सुत.
साडीच ही पण मऊ सुताची साडी आहे. पांढरी लाल लाल रेषा. त्यात निम्या साड्या तर बहिणीनं दिलेल्या आहेत बरं का माझ्या. त्यातल्या निम्या साड्या आहेत ना पूनमताईनंच मला दिलेल्या आहेत या. ती पण नव्या नव्या बरं का म्हणजे अशा आवडल्या की म्हणजे माझ्या माझ्या मी तिला द्यायची तिच्या मी घ्यायची असं. पण नाही वापरत जास्त साड्या. ही आपली राजून नावीनं घेतलेली साडी इथं दाखवल्या त्या मी तुम्हाला त्या दिवशीच. दोन्ही पण साड्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या. तर बऱ्याच आमच्या बहिणींचं म्हणणं होतं की तो साड्या दाखवल्या पण साड्यांची किंमत नाही सांगितली. तर ही दोन्ही पण साड्या ही पण 800 रुपयाची साडी आहे आणि ही पण साडी 800 रुपयाचीच आहे. तर दोन्ही साडी 800 रुपयाचीच आहेत आणि मी ह्यातली पिंकीला घेतली होती सेम हीच साडी. यात फक्त कलर चेंज होता चॉकलेट कलरची होती. तर 800 रुपयाच्या साड्या आहेत त्या. पैसे जातात पण चांगल्या साड्या आहेत त्या. सूत सूत चांगलं आहे साड्यांचं. आता जास्त कसं जास्त मोठं दुकान असल्यानंतर जास्त दुकान हे असल्यानंतर तिथं जरा आपल्याला बघायला भेटतं. पण निमगाव केतकीमध्ये राजू अविनाश आला होता ना राजूचं काय असते लय गडबड असते राजूची त्यामुळे ती काही व्यवस्थित बघू देत नाही. त्यामुळे चला म्हणजे मी घेतलेली बाय जत्रात जत्रातच म्हणते आपल्या ह्याला दिवाळीला घेतली होती ही साडी मी. पण आता जत्रासाठी मी करेन वापरेन ही साडी यात्रेला. व्हिडिओ तर येईलच तुमचा मग सांगा कशी दिसते तर साडी. ह्यात कलर भरपूर असं फ्रेश माझा असंच म्हणजे असं मग ह्यात सगळ्यात आवडता माझा कलर हिवाय चॉकलेटी. मला चॉकलेटी कलरच लय आवडतो. माझी नख पॉलिश सुद्धा चॉकलेटी कलरची असते पण आता हाताला नाही थोडी थोडी अशी राहिलेली आहे ती पण गेली सगळी. हे माझ्या बहिणीने नेसवलेली होती मला साडी तिच्या जागरणाला गेलेली. मी तिला मस्तपैकी मी टाकलं होतं बघा व्हिडिओ तिला पण मस्तपैकी अशी साडी घेतलेली होती मी आणि तिने मला हे नेसवलेली होती. ही पण मस्त आहे साडी मऊ सुताची आहे चांगली. मेकअपचं सामान सुद्धा बघायचंय आमच्या बऱ्याच बहिणींना पण मी मेकअपचं सामानाचं पण काढेन व्हिडिओ. आणि ही मी राजूनच घेतली होती. ही अकलूजू मध्ये साड्या घेतल्या होत्या आम्ही. सुतलय मऊ आहे सुतलय मऊ आहे. पैसे भरपूर. ही बी 800 का 900 रुपयाची काहीतरी साडी होती. ही पण रक्षाबंधनला घेतली होती राजून. ही माझी सगळ्यात ही साडी सगळ्यात जुनी आहे. माझी सगळ्यात जुनी साडी ही आणि ही साडी. तर ही साडी मला लय आवडते. लय म्हणजे सगळ्यात भारी मला ही साडी आवडते. आणि ही साडी फक्त आणि फक्त 250 रुपयाची का 225 रुपयाची ही साडी आहे. किती? फक्त 250 रुपयाची का 225 रुपयाची. आणि ही पण तेवढीच आहे. ही पण 250 रुपयाचीच ही पण साडी आहे. ह्यातली मी पिवळा एक कलर आणि हा एक कलर घेतला होता. तर पिवळा कलर मी पूनमताईला दिलेला होता आणि ही मला ठेवला होता कारण की मला काळ्या कलरच्या साड्या आवडतात. काळ्या आणि ही असं ह्यात काही वेगळं असलं तर ही काळा कलर नाही परवा कलरचा आहे. परवा कलर ह्या माझ्या जुन्या साड्या आहेत. लक्ष्मी जुने तीच लक्ष्मी असते भाऊ बहिणींना. नवी पण लक्ष्मीच असते. पण आपलं पहिलं दिवस विसरायचं नसते तर माणसांनी बरोबर आहे का नाही.
गरीब परिस्थितीतून चांगला दिवस येणार येत असतात आपल्याला. हे आमच्या मामांनी घेतलेली साडी आहे रक्षाबंधनला. पूनम त्याला घेतली होती, मला पण घेतली होती. झाल्या साड्या साड्या साड्या. आणि ही राहिली उरले सुरलेली ही साडी. तर अशा आहेत बघा हे सगळ्या माझ्या साड्या. तर कशा वाटल्या तुम्हाला? ब्लाऊज तर हा का ब्लाऊज पण सगळं प्रत्येक साड्यांवरच ब्लाऊज आहेत, प्रत्येक साड्यांवरच. तर हे आता मला ठेवायचंय व्यवस्थित. असं ह्याच्यामध्ये पिशवीमध्ये ठेवायचं झुंपर. हे आता नवीन शिवलेलं आहे तुम्ही साड्यांवरच. हे आवीच्या, ही राजूच्या, ही माझ्या, हे नवीन शिवलेलं आहे तुम्ही ब्लाऊज. हे सगळं ब्लाऊजच आहेत मैदळ. तर चला मग आता कसं काय वाटलं तुम्हाला साडी ही पूनम ताईनं शिवलेला ब्लाऊज आहे? बसत पण नाही आता ह्या साडी होत आहे. कुठे गेली रे साडी? ह्या साडीचा ही ब्लाऊज आहे. बसतच नाही. तसं उसवायला भरपूर जागा आहे बरं का ह्याला? हाय उसवायला भरपूर जागा आहे ह्याला उसवायला. नाही ती माझ्याच मापाचं आहे पण ह्याला टिपा मारलेला आहे तेव्हा. चला असू द्या. तर कशा वाटल्या माझ्या सगळ्या साड्या तुम्हाला? आणि हे सगळं ब्लाऊज आहेत ह्या साड्यांवरचं, सगळं ब्लाऊज आहेत. सगळ्या साड्या ठेवलेल्या आहेत. तर आता हे व्यवस्थित मला कपाटामध्ये ठेवायचंय. आवारते आता कपाट. कोण्या कपाटात बसत नव्हते कपडे व, त्यामुळे हे कपाट घेतलं मी भावा बहिणींनो. तुम्हाला कुठली कुठली, आमच्या बहिणींना कुठली कुठली साडी आवडली हे मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये तुम्ही. आणि तुम्हाला बघायच्या होत्या साड्या तर दाखवल्यात माझ्या सगळ्या साड्या. आता तुम्हाला कशा कशा वाटल्या तुम्हाला सांगा. चला तर आवरती मस्तपैकी. तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय.